सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। दिनांक 4 मार्च रोजी सातपूर कॉलनीतील श्री छत्रपती शिवाजी विद्यालयात शालेय वाहन धारकाला व महिला मदतनीस यांना शालेय आवारातील प्रवेशद्वारावर आपली दुचाकी थांबवून हुज्जत घालत अरेरावी दमदाटी करत चालकाला मारहाण केली होती। मदतनीस महिलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत तुमचं काम करून टाकेन अशी जीवे मारण्याची धमकी शिक्षक नितीन पुरकर यांच्याकडून देण्यात आली होती। या प्रकरणी महिला मदतनीस व चालक यांनी सातपूर पोलीस ठाणे गाठत शिक्षकाविरुद्ध तक्रार दाखल केली, परंतु 10 दिवस उलटूनही काहीच कारवाई न झाल्याने तक्रारदारांनी चौकशी केली असता सातपूर पोलिसांनी सांगितले की नोटीस देऊन समज दिली आहे, हीच कारवाई असेल। म्हणून तक्रारदार महिला मदतनीस व वाहन चालक यांनी नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक त्यांच्याकडे दाद मागत निवेदन सादर केले आहे। तसेच त्या निवेदनाची प्रत मुख्यमंत्री कार्यालय, गृह मंत्रालय, पोलीस संचालक कार्यालय, राज्यपाल महोदय यांना देखील स्पीड पोस्टाने पाठवण्यात आली असून संबंधित शिक्षकावर ॲट्रॉसिटी अंतर्गत तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्यात यावी अशी मागणी केली आहे। त्या निवेदनात तक्रारदार महिलेने म्हटले आहे की आमचे शालेय वाहन असून रोजच शाळेवर मुलांना घेण्यासाठी व सोडण्यासाठी जावे लागते, म्हणून संबंधित शिक्षकाने दमदाटी केल्यामुळे मला व माझ्या कुटुंबाला त्या शिक्षकापासून धोका पोहोचू शकतो अशा संशय व्यक्त केला आहे। म्हणून या प्रकरणी पोलीस प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी अशी मागणी केली आहे। जागर जनस्थानासाठी भूषण जैन।